RBI ने 2000 नोट ही चलनातून बाद केली आहे. सप्टेंबरनंतर 2000 नोट ही चलन म्हणून स्वीकारली जाणार नाही. तर RBI च्या निर्णयानंतर नागरिक आपल्याजवळ असलेल्या नोटा बदलून घेण्यासाठी बँकांकडे धाव घेऊ लागले आहे. एकीकडे हे सुरू असताना दुसरीकडे मात्र व्यवहारासाठी जेव्हा 2000 नोट ही दुकानदार तसंच व्यापाऱ्यांकडे घेऊन गेले असता ते काय म्हणताय ते आपण पाहूयात. काय होतं ओमकरांचं काय होतं रे? 50 रुपये. पैसे सुटते का ना? सुट्टे नाही भाऊ, सुट्टे नाही. ना साहेब, 50 रुपयासाठी 2000 रुपये सुट्टे द्यायला नाही ना. माझा धंदा 4-4.5 हजार रुपये, त्यात 2000 रुपये तुम्हाला सुट्टे द्यायचं म्हणजे कसं? सुट्टे वगैरे काही आहे का? नाही नाही, सुट्टे नाही. तो बघा ना भाऊ, 2000 रुपये चेंज द्यायचं म्हणजे माझं मग काही राहतच नाही. बाकी मला सगळ्यांना पेमेंट द्यावं, माझ्या नोकरी घेत नाही, पाववाले वगैरे नाही का? त्यांच्याकडे नाही का? नाही नाही, 2000 नोट मी घेतच नाही. धंदाचे 4-4.5 हजार रुपये 2000 नोट घेऊन फेर काय करू? एवढं बघा ना. RBI ने 2000 नोट ही बाद केली आहे. मात्र बँकांकडून या नोटा 30 सप्टेंबर पर्यंत स्वीकारल्या जात आहे. RBI ने असे स्पष्ट निर्देश दिल्यानंतरही काही छोटे मोठे व्यापारी पैसे सुट्टे नसल्याचे कारण देत नोट स्वीकारण्यास नकार देत असल्याचे समोर आले आहे.